आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे पुढील सूत्र कॉमेंट्रेटर अजित पाटील थँक यू बोलतोय मॅच कडे पहिली मॅच एंगस्टर नाला विपक्ष कुर्लाई क्रीडा मंडळ सर्व्हिस एंगस्टर नाला कडनं आपण बघतोय दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक खूप चांगली या मात्र पहिला पॉइंट घेतला जातोय गुड साठ यंगस्टर नालासोपरच्या कोर्ट वरती आपण बघतोय संतगतीने सर्विसला व्हॅलिड केले नंबर तीन अच्छा पहिला दिवस खऱ्या अर्थाने तमाम क्रीडारसंका उत्सुकता आहे की मॅच कोण जिंकेल सुरुवात खूप धीम्या गतीने करताना कोर्ट मात्र कवर केला डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापर्यंत सुंदर प्रयत्न डावा कोपरा रक्षक आपण बघतोय इथे एम टी रेड बघायला मिळेल याच्यानंतर मॅच आपल्याला बघायला मिळेल बालमित्र मंडळ नालासोपारा विपक्ष लवकुश बोईसर ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघानेची नोंद घ्या आपण दरम्यान तयार होताना कुर्लाई क्रीडा मंडळाच्या कोर्टवर वर यावेळेला नंबर एक डाव्या कोपऱ्यातून रुसिव्या कोपऱ्यामध्ये सर्व्हिस करताना तोटतचा अटेम यावेळेला मात्र आणि एम टी रेड बघायला मिळते नंबर फोर्टीन बाजूने बघितलं पण सर्व यंगस्टर आहेत युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण बघतोय यंगस्टर नाला सोपारा आणि त्याच्या विरोधामध्ये कुर्लाई क्रीडा मंडळ भरपूर अनुभव ज्यांच्याकडे अनेक मैदान ज्या संघाने गाजवलेले आहेत असे नामवंत खेळाडूंचा भरणा आपल्याला कुर्लाई क्रीडा मंडळाच्या स्क्वॉडमध्ये बघायला मिळतोय नंबर तीन सर्विस करताना डाव्या कोपऱ्यातून इथे आप टोटस चा टेम आणि राहुलला जावं लागेल या ठिकाणी ऑफ कोर्ड अप्रतिम टोटस बघायला मिळतोय दोन एक असा गुणफलक आपल्याला बघायला मिळेल डब्या कोपऱ्यातून स्टार्ट केलंय इथे मात्र डुबकी मारून जाण्याचा प्रयत्न सुंदर अप्रतिम टॅगल ऍक्टिव्ह झालाय आणि इथे मात्र ऑफ कोर्ड जाईल नंबर थ्री युनिटी काय असते आपली ताकद दाखवताना वेळेला एंग नाला सोपारा दरम्यान नंबर तीन एक वर्ष पाचशी लढाई आणि त्याचा टेम आणि ते लॉबीच्या बाहेर सुंदर पूश केलंय आणि एका गुणाची कमाई गुण फरक आपल्याला बघायला मिळतोय नाला सोपार तीन आणि कुर्लाई क्रीडा मंडळ दोन सर्व्हिसला व्हॅलेट केल्यानंतर मिडलाईन जवळ आपण बघतोय आपलेला बॅलन्स मध्ये रेट आपण हे सर्व सामने स्फोटवड ऍपच्या माध्यमातून बघणार आहोत स्पोटवोट ॲपची संपूर्ण अंटार्टी ठिकाणी सज्ज आहे आणि प्रामुख्याने खूप मेहनत अल्पावधीमध्ये सर्वांच्या आवडीचं जे बघायला मिळते ते म्हणजे स्पोर्टवोट खूप चांगली मेहनत त्यानंतर भरपूर स्पर्धा कबड्डीच्या कव्हरेज करताना स्पोर्टवोट ॲप मागचीच आपण बघितले की महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप अहमदनगरला झाली तीही ने खूप चांगली दाखवली गेले त्या माध्यमातून आपण बघतोय नुकताच पंचगण इथे झालेले टुर्नामेंट सुद्धा अप्रतिम कव्हर करताना स्पोटो टप आणि त्यांची संपूर्ण सर्व्हिस केल्या केली मात्र आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये एक वर्ष सहा बोनसचा बोनस यावेळी ऑन असेल आणि इथे मात्र ब्लॉक केल्या गेले के आहे अप्रतिम अद्वितीय टॅकल एका गुणाची कमाई करताना नाला चोपारा एक संघ या वेळेला मात्र आपली ताकद सामर्थ्य दहशत दरारा वचक दाखवताना एक अप्रतिम साठ दिलाय नंबर तीन आपण बघतोय एक वर्ष पाच सेंटर झोन मध्ये टोटसचा टीम होता एक अप्रतिम बॅलन्स बॅलन्समध्ये रेड टाकली जाते आणटचा टीम आपण बघतोय उजव्या कोपऱ्यामध्ये एक अतिशय सुरे कॉन्सन्ट्रेशन आणि इथे मात्र एम टी रेड बघायला मिळेल मिस्टर राहुल आणि एक वर्ष कबड्डीला देताना एक यंगस्टर आहे युवा खेळाडू आहे भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे प्रचंड मेहनत घेताना राहुल हा नेहमी दिसतो एम टी दरम्यान डाय इथे मात्र लागेल टच पॉइंट खोलवट चढाई स्कॉर्पियन किग चा थोडस टीम बघायला मिळाला राईट कॉर्नर इन मध्ये इथे मात्र राहुल आणि यावेळेला वेळेला जम्प मारण्याचा प्रयत्न सुंदर ब्लॉक केला आहे करत यावेळेला क्रीडा कर मंडळ पोहोचले ते तीन पॉइंट वर डब्या कोपऱ्यातून स्टार्ट करताना फुल यावेळेला मिळत आहेत दोन हजार हा दैदिप्य मान असा सोहळा कबड्डी असोसिएशन व पालघर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय युवा खेळाडूंना मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं काम पूर्ण करताना श्री कुर्लाई चषक सफाळेचे सर्व मॅनेजमेंट नंबर कौतुक करावं लागेल कारण एक मोठं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलंय डू अ डाय बॅलन्स मध्ये रेड सेंटर झोन मध्ये थोडासा अटेम करण्याचा प्रयत्न डाब्या कोपऱ्यामध्ये चढाई केले आणि इथे आपण बघतोय पॉइंट नंबर नंबर ला आणि इथे जर पॉईंट आणि हटवलंय बिडलाइनच्या जवळ सुंदर कॅच करताना एका गुणाची कमाई केली इथे फर्स्ट टाइम आऊट घेतला जातोय नालासोपारा नालासोपार पाच गुण आणि त्यानंतर कुर्ला क्रीडा मंडळ तीन स्ट्रॅटसी या ठिकाणी बघायला मिळते प्रामुख्याने आपण बघतोय दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत युवा खेळाडू आहेत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बरीच शिखर पादक्रांत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी एक भव्य असं व्यासपीठ आहे या व्यासपीठाचा फायदा तुम्हाला इथे घ्यावा लागेल आपलं इंटरनल स्किल कौशल्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे पुढे आपण बघतो या वेळेला मात्र नंबर एक पाच डिफेंडर या वेळेला मात्र थोडीशी नजर आठवले आणि सर लॉबीच्या बाहेर पुश करताना कामगिरी पुणे राहुल दाखल झालाय तीन चेन अवेलेबल आणि इथे सुंदर टॅक सुप क्या बात है इथे इंस्तार करण्या अर्थाने आपली ताकद दाखवताना वर कहते ना की युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते संघर्ष जो आशा और उम्मीदों को जगाता है उसे कहते संघर्ष जो तमन्ना और आरजुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते संघर्ष और बीच मैदान में चलता हुआ एक लाजवाब संघर्ष रेडर और डिफेंडर के बीच में पॉइंट आपल्याला बघायला मिळत सहा चार चार सहा फुल्ला उसाहे आपण बघतोय नाला सोपाराच्या कोट वरती राईट कॉर्नर राईट इन राईट कव्हर लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन लेफ्ट कव्हर आणि सेंटर झोन असे सात डिफेंडर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ते ऍडव्हान्स टॅकल ज्याला म्हटलं जातं अननेसेसरी टॅकल गरज नव्हती तिथे कंट्रोल ठेवावं लागेल तरच तुमचं कौशल्य तुम्ही चांगल्या पद्धतीने दाखवू शकतायत नंबर तीन आपल्याला बघायला मिळतोय इथे मात्र मात्र असे ऍडव्हान्स टॅकल आणि इथे अप्रतिम सुंदर काय डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय वाक्याजोगी ब्रिलियंट पीस ऑफ टॅकल ज्याला म्हटलं जाईल एका गुणाची कमाई करताना गुणफलक आपल्याला बघायला मिळतोय सहा सहा दरम्यान नंबर सहा पण बघतोय कॉन्सिडन्स बघायला मिळतोय गुणफलक सहा आहे आणि रेडर क्रमांक ज्याचा जर्सी क्रमांक सहा बघायला मिळतोय ते काय सुंदर फोर्स डायवर्ट केलाय मिडलाईनच्या जवळ दोन गुणांची कमाई करताना मिस्टर राहुल ते आपण बघतो एक सर नाला सोपरला साठ खूप चांगली दिले बोनसची कमाई करताना साठ चांगली रोड आऊट परंतु तुम्हाला फिनिशसुद्धा तेवढं चांगलं करावं लागेल सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे इथे एक वर्सेस तीन एक सिंगल रेडर आपल्याला बघायला मिळतो आणि एक चेन अवेलेबल आहे कंट्रोलमध्ये पूर्णतः रेड बघायला मिळते एक वर्सेस तीन नंबर तीन आणि इथे मात्र एका गुणाची कमाई करताना डाव्या कोपरा रक्षकाला इथे टिपलं गेलंय हँड आणि एका गुणाची कमाई दरम्यान थोडस टेन्शन एक सरनाला सोपाराच्या कोर्ट कडे कारण फक्त दोन डिफेंडर बघायला मिळतायत इथून जर टच पॉइंट आणला नाही तर मात्र येणाऱ्या काळामध्ये ऑल आऊट होण्याचे चान्सेस वाढू शकतात नक्कीच या स्पर्धा जर तुम्हाला तुमच्या स्मार्ट टी स्मार्ट व्ही फोनवर बघायचे असतील तर स्पोट ओट ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि इथे काय सुंदर टॅकल केलंय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एक्सिलेंट कमाल इचं टॅकल बघायला मिळतोय राहुलला जावं लागेल ऑफकोर्ट तर स्पोट ओट ॲप तुम्ही डाउनलोड करावं लागेल तर मात्र स्मार्टफोनवरती तुम्ही अप्रतिम मॅचेस लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतायत डाब्या कोपऱ्यामध्ये इथे टोटलचा टेम बघायला मिळाला नंबर तीन कडनं सातत्य चांगलं ठेवलंय सर नाला सोपार खूप चांगली कामगिरी दरम्यान दहा नऊ नऊ दहा एक गुणाची अजूनही आघाडी आहे दरम्यान आकाश घर, दोन छान अवेलेबल आहेत दरम्यान पहिला पुकार बालमित्र मंडळ नाळासोपारा विपक्ष लवकुश बोईसर आकाश एम टी रेड बघायला मिळेल इथे गुडसाट एक अप्रतिम बॅलन्स या मॅच मध्ये बघायला मिळतोय एका गुणाची आघाडी आहे नालासोपारा इंक्सार संघाकडे नंबर एक आणि इथे मात्र स्कोर लेवल सुंदर अँकल होल्ड केला त्याच्यानंतर फोर्स खूप चांगला आला आणि मिड लाईनच्या जवळ एक अप्रतिम युनिटीचं दर्शन बघायला मिळतंय सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी या वेळेला मागच्या वेळेला आपण बघितलं की राहुल राहुलला ऑफकोर्ट पाठवलं होतं डिफेन्स खूप चांगला बघायला मिळतो नालासोपारा संघाचा इथे मात्र डाब्या कोपऱ्यामध्ये हॅट चाटे आय चेन तिकडे फिरलंय आणि एम रेड बघूया नंबर तीन सातत्य कायम आहे जिथून प्रारंभ झाला होता त्या दिशेने मात्र स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय दहा दहा आणि इथे ओम एका गुणाची कमाई आकाशला जावं लागेल ऑफकोर्ट सुंदर कामगिरी इथे मात्र टू ऑर डाय टच पॉइंट आणावा लागेल सुंदर अटेम उजव्या कोपऱ्यामध्ये आणि इथे उलकाव दिलाय चला कुठल्याही प्रकारचं ऑर्ग्युमेंट नको आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे याची आपण नोंद घ्या फक्त इथे आपण बघू शकाल ग्रीन कार्ड दाखवलं गेलंय आणि इथे आणि इथे पहिला ऑल आऊट ऑल आऊट बघायला मिळतोय जवळजवळ सहा गुण एका रिड मध्ये बघायला मिळाला आणि एक अफ्रतीम तर रेड इथे बघायला मिळते कोण जिंकतो कोण हारतो चिंता हवी कशाला चिंता याची बघणाऱ्याला लढणाऱ्याला नव्हे तुम्ही फक्त मैदानाच्या आतमध्ये लढत राहा आनंद घेत राहतील आमचे क्रीडा रसिक वर्ग एका प्रति मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय सोळा सोळा पाच गुणांची आघाडी आहे कुर्लाई मंडळ मंदा, क्रीडा मंडळाकडे दाखल होताना नंबर एक हाऊस आहे शांत पद्धतीने या ठिकाणी नंबर एक आपल्याला बघायला मिळतोय एक्सार नाला सोपाराने काय साथ दिला होता काय आगाज केली होती आणि इथे रनिंग हँड टच चा टीम बघायला मिळतोय डाव्या कोपऱ्यामध्ये सुंदर स्टार्ट नंबर एक कडनं आपण बघू शकाल दरम्यान दुसरा पुकार बालमित्र मंडल नाला जोपारा विपक्ष लवकुश बोईसर आकाश दरम्यान अकरा सोळा सोळा अकरा अकरा कुर्लाई क्रीडा मंडळ आणि इथे अननेसेसरी टॅकल एका गुणाची कमाई बघायला मिळते बारा सोळा पण राहुल राहुल वेळेस जाताना फुल हाऊस आहे बघूया बोनस किंवा टच पॉईंट आणला जाईल का चार गुणांची अजूनही आघाडी आहे कुर्ले क्रीडा मंडळ सफाळेकडे अप्रतिम युवा खेळाडूंचा भरणा आपण बघतो सार आणि इथे स्वतःला सावरले मिस्टर राहुलनं कप्रातीम मॅनेजमेंट आणि इथे सुद्धा रनिंग किकचा अटेम आपल्याला बघायला मिळतोय एम टी रेड नंबर एक खूप चांगलं प्रभावित केले नंबर एकनं सातत्य ठेवलं थे आहे प्रत्येक क्षणोक्षणाला जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेण्याचं काम करताना नंबर एक आणि इथे सेल्फ आउट झालाय सतरा बारा बारा सतरा बघूया थर्ड रेट पंचावेळेला अनाऊन्स ते बोनस सोपार, विपक्ष, मंडळ असा पहिला रंगतदार सामना आपण बघतोय स्पोर्टवोटच्या माध्यमातन लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान स्वामी सेकंड पुकार दिलाय बालमित्र मंडळ नालासोपारा विपक्ष लवकुश बोईसर तिसरा कॉल झाल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद घ्या कुठल्याही प्रकारच टाइम स्पेंड होणार नाही याकडे आपण सातत्याने लक्ष द्यायचं आहे बघायला मिळतोय चार गुणांची आघाडी कुर्लाई क्रीडा मंडळाकडे आपण वळतोय मात्र डीजेच्या सुमधूर संगीत अकर येश्टी से तेरा सतरा चार गुणांची आघाडी बघायला मिळते सफाळे संघाकडे नंबर सहा दाखल झाला आहे सेकंड हाफची पहिली रेड असेल टाव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय सुंदर फुटवर्क बोनसचा टेम बघायला मिळतोय बघूया टाव्या कोपऱ्यामध्ये राहुल यांच्या माध्यमातून आणि इथे एम टी रेड पुनशन नंबर एक एंगस्टार नाला झोपारा तसं मी मग अशी म्हटलं की सातत्य ठेवले थे या युवा खेळाडूनं चांगल्या पद्धतीने बॅलन्स आणि त्यानंतर मात्र ऊर्जा खूप चांगली यूज करतोय मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जेचा स्रोत या ठिकाणी खऱ्या अर्थाने या क्रीडा या कबड्डीची आकर्षण वाढवताना नंबर तीन दरम्यान आकाश चांगला प्रयत्न आकाश एम टी रेड इथे बघायला मिळते नमस्कार कुर्लाई क्रीडा मंडळ आयोजित श्री कुर्लाई चषक कबड्डीचा महासंग्राम दोन हजार तेवीस आपल्या ह्या महासंग्रामाचं दुसरं पर्व आणि ह्याच्या निमित्ताने आज उद्घाटक म्हणून लाभलेल्या सौ स्वप्ना समीर मात्रे ग्रामपंचायत सदस्या सफळा उंबरवाडा यांचं यथोचित या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने स्वागत सन्मान होत आहे मी सौ गीता तरे यांना विनंती करीन सौ गीता तरे यांना मी विनंती करीन की आपण या ठिकाणी साऊ स्वप्ना समीर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्या यांचं श्वाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित आपण सन्मान करायचं आहे आपण सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत प्रमुख अतिथी गणांचा प्रमुख उद्घाटक आपल्या ह्या कुर्लाई चषक दोन हजार तेवीसचं ह्या ठिकाणी यथोचित असा सन्मान आपल्या ह्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी होत आहे पंधरा एकवीस असं पॉइंट टेबल आपल्याला बघायला मिळतोय एका गुणाची आघाडी केलंय सोळा एकवीस मॅच खूप रंगतदार अवस्थेत जाताना आपण बघतोय नंबर तीन आकाश दाखल झाला डाव्या कोपऱ्यामध्ये शांतपणे सर्व्हिसला बॅलेट करताना लेफ्टँडमध्ये बोनसचा अटेम करण्याचा प्रयत्न आहे त्यांच्याकडनं बिडलाईनच्या जवळ टाइम स्पेंड करताना कबड्डी हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे आणि ज्या ज्या वेळेला मात्र तुमच्याकडे आघाडी असते त्यावेळेला कसं स्पेंड केलं जातं इथे बोनसची कमाई बघायला मिळेल बावीस सोळा सोळा बावीस सहा बावी 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 गुणांची आघाडी अजूनही आहे एक वरचे चार आणि इथे सरल लॉबीच्या बाहेर फेकलं गेलंय एका गुणाची कमाई करताना एक फोर्स लावला पूर्ण फोर्स जनरेट केला आणि त्यानंतर मात्र पाठवले रेडरला नंबर सहा पुन्हा दाखल होताना डाव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये येत आहेत एक वर्ष पाच डिफेंडर आपल्याला बघायला मिळतील आजचा पहिला दिवस श्री कुर्लाई चषक सफाळे दोन हजार तेवीसचा चा हा दैदिप्य असा सोहळा अनुपम सौंदर्याने नटलेली अशी क्रीडानगरी आणि कबड्डीचा थरार खऱ्या अर्थाने प्रत्येक येणाऱ्या आमच्या क्रीडा रसिकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करतोय सुंदर मॅनेजमेंट अप्रतिम मॅनेजमेंट आणि स्पोटोटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आकर्षण वाढवताना काल स्टॉप केलंय इत्या आणि आणखीन एका गुणाची कमाई चोवीस सोळा सोळा चोवीस इथून अहिसा ना नाला सोपारा संघाला कम बॅकिंग करावी लागेल त्यासाठी तुम्हाला कामगिरी तुमची स्ट्रॅटजी परसिबिअरन्स दरम्यान सोळा चोवीस डुएड टू बघूया वेळेला नंबर इलेव्हन खूप चांगला आणि इथे मात्र सुंदर फोर्ट झालाय एका गुणाची कमाई करताना सतरा चोवीस चोवीस सतरा पाच डिफेंडर आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्यानंतर एक काटेकी लढत मॅच आपल्याला बघायला मिळेल लवकुश बोईसर विपक्ष बालमित्र मंडल नाला सोपारा दरम्यान नंबर नाईन दाखल झालाय एक वर्षी पाच दरम्यान नंबर नाईन आपण बघतोय एक वर्सेस पाच अजूनही जर आपण बघितलं सात गुणांची आघाडी आहे आणि इथून एंगार नाला सोपारासाठी येणारा जो प्रवास आहे हा खडतर आहे टू अ डाय रेड आणि टच पॉइंट आणावं लागेल पाच डिफेंडर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथे मात्र सुंदर डबल अँकल होल्ड राहुल यांच्याकडनं एका गुणाची कमाई दरम्यान नंबर सहा शांतपणे सर्विसला व्हॅलिटी करतोय त्यांना माहिती आहे आठ गुणांची आघाडी आहे इथून मात्र क्लेवर कबड्डी बघायला मिळेल प्रचंड जनसमुदाय या मॅचचा आनंद घेत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय सी कुर्लाई चषक सफाळे दोन हजार तेवीस च्या माध्यमातून मांडी श्री किनी सरांनी मात्र अप्रतिम आपण बघतोय उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि या मॅचचा मनमुरातपणे आनंद घेताना आमच्या बी आय पी डाईसवरून किनी सरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय या प्रतिम मॅचमध्ये सुंदर कबड्डी स्पर्धा आपण बघतोय नंबर तीन आपल्याला आणटचा टेम आणि इथे मात्र हात लावून गडी टिपला गेलाय खऱ्या अर्थाने फोर्स थोडीशी ून होत एका गुणाची कमाई केलंय सव्वीस सतरा सतरा सव्वीस इथून चांगला प्रयत्न आणि इथे पुनश्च टॅकल केलंय तर मात्र कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळे यांचा जो डिफेन्स हा खूप चांगला ऍक्टिव्ह झाला एंगस्टर नाला सोपारा पुण्याऊटच्या झोन कडे थोडस जाताना बघूया हँटचा टेम आणि इथे मात्र डावा कोपरा रक्षकला या वेळेला मात्र हँडच केले एका गुणाची कमाई अंतिम डिफेंडर इथून जर टच पॉइंट आणला नाही तर दुसरा ऑल आऊट होऊ शकतो एक सर नाला सोपाराला बघूया टच पॉइंट आणावा लागेल आणि इथे गलती केलंय मिस्टर आकाशन एका गुणाची कमाई केलंय अठरा अठ्ठावीस दहाचा फरक इथे आहे नंबर चौदा आपण बघतोय आणि प्रयत्न थोडेसे अपुरे पडताना ऑल आल... टू प्लस टू एका बाजूने अठरा पॉईंट आणि दुसऱ्या बाजूने असतील थर्टी टू बत्तीस यंगस्टर नाला सोपर संघ आपण बघतोय खूप कमालीचा दिला होता एक प्रतिम प्रारंभ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला होता परंतु इथे थोडेसे बॅकफूटवरती दिसत आहेत मैदानाच्या मध्ये जिंकणं किंवा हरणं हे निर्णायक क्षण असतं आणि इथे मात्र आपण बघतो यावेळेला सरळ लॉबीच्या बाहेर पुश केलं जाते आकाश करत आपली ताकद दाखवतं ना यावेळेला ऑपकोट पाठवलंय दरम्यान नंबर तीन मॅच रेफरी या वेळेला सांगतायत की पाच मिनिटांचा खेळ शेष आहे या मॅच घेताना आमचे हेमंत पाटील सर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचा ते आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि ते टाइमआउट घेतला जाईल पस्तीस अठरा जवळ सतरा गुणांची आघाडी आहे श्री कुर्लाई चषक सफाळे कुर्लाई सफाळे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार तेवीस चा नेत्रदीपक नेत्र लोचक चित्तथरारक चित्तवेदक रोमहर्षक रोमांचक सामन्याची पर्व कुरलाई चषक सफाळे दोन हजार दर तेवीस दरम्यान एक स्टार नालासोपाराचा रेडर आपल्याला बघायला मिळतोय रेड या वेळेला हँडल करताना बॅक बॅकिंगचा अटेम बघायला मिळतोय पुन्हा शेमटी रेड नंबर तीन दाखल झालेली आहेत सतरा गुणांची आघाडी येथून मात्र कुर्लाई संघ खऱ्या अर्थाने त्यांच्या दिशेने थोडासा विजयाचा सुगंध दरवळतोय परंतु जर यंगस्टर नाला संघाने जर कम बॅकिंग केली तर मॅचमध्ये एंटरटेनमेंट होऊ शकतं एक आकर्षणाचं केंद्रबिंदू तुम्ही निर्माण करू शकतायत आणि त्यासाठी तुम्हाला मात्र मल्टीपॉइंट रेट आणावे लागतील बघूया नंबर सहा इथे दाखल झालाय सुंदर स्टार्ट शांतपणे स्टार्ट करताना आणि ते डुबकी मारण्याचा प्रयत्न परंतु चेन जबरदस्त बघायला मिळाली एक अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळते टाव्या कोपऱ्यात नंबर फिफ्टीन आणि आकाशांची जी चेन आहे या चेनमधून टॅकल केलं गेले नंबर फोर्टीन पुण्या आपण बघतोय जवळजवळ अठरा छत्तीस अठरा गुणांची आघाडी इथे कुर्लाई क्रीडा मंडळ सफाळेकडे नंबर फोर्टीन टाईम स्पेंड करताना शेवटची तीन मिनटे आणि या बॅचं लाईव्ह टेलिकास्ट जर आपल्याला बघायचं असेल तर आपण स्पोटवोट ॲप आप डाउनलोड करा आणि अनेक महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धा या स्पोटवोटच्या ॲपच्या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्या स्मार्ट टी व्हीवर स्मार्टफोनवर बघू आहेत त्यासाठी फक्त आपल्याला स्पोटवोट ॲप आप डाउनलोड करावं लागेल अर डाय बघू एक वर्षेस दोन आणि इथे सुंदर कामगिरी शुभम टू प्लस टू तिसरा ऑल आउट दिला गेलाय शेवटची दोन मिनिटं आहेत नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन आपण रेडी राहा बालमित्र मंडल नाला सोपारा विपक्ष लवकुश बोईसर इथे मात्र एका गुणाची कमाई केली जाते दरम्यान सुंदर बिडलाईनच्या जवळ या वेळेला अप्रतिम टॅकल बघायला मिळते नंबर सिक्सटीन एका गुणाची कमाई करताना गुड वर्क इथून मिळणार आत्मविश्वास पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच बघायला मिळेल आणि ते खूप महत्वाचं असत एंगस्टार नाला संघाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने स्टार्ट दिला होता ती कन्सिस्टन्सी ती रेग्युलॅरिटी मात्र ते कायम ठेवू शकले नाही आणि जीवन म्हणा किंवा कबड्डी म्हणा तुम्हाला कन्सिस्टन्सी जर सोबत ठेवता आली तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी आणि यावेळेला पूर्णशे सुंदर टॅकल कुर्लाई मंडळ या वेळेला मात्र खूप चांगली कामगिरी करताना कुर्लाई क्रीडा मंडळ विजयाच्या समीप आणि विजयाचा सुगंध त्यांच्या दिशेने दरवळताना नंबर तीन दरम्यान नंबर तीन आपण बघतोय आकाश थेमटी आणि मॅच इथे संपले हाडलक यंगस्टर नाला सोपारा आणि अभिनंदन कुर्लाई क्रीडा मंडळ त्वरित मैदानाचा ताबा घ्या तिसरा पुकार बालमित्र मंडल नाला सोपारा विपक्ष लवकुश बोईसर